दुष्काळाबाबत केंद्राकडून 7 ते 8 दिवसांमध्ये पॅकेज येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानं सवाल उपस्थित होतोय की जुन्या संकटाची मदत मिळेपर्यंत शेतकरी नवीन संकटानं हवालदिल झालेला आहे, त्यामुळे केवळ आश्वासनांवर बोळवण करणारं राज्य सरकार यावेळी तरी वेळेवर शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार का? दुष्काळाबाबत 7 ते 8 दिवसात केंद्राकडून पॅकेज येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक नवी आशा दाखवलेली आहे. दुष्काळाची ही मदत येईपर्यंत सध्या जो मुख्य राज्यातला प्रश्न आहे तो म्हणजे अवकाळी पावसाचा. पुन्हा एकदा अवकाळी पावसानं तडाखा दिला शेतकऱ्यांना, त्यामुळे आधीच्या दुष्काळाची मदत मिळेपर्यंत दुसरं एक संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळे याही दिलेली मदत तरी आता पोहोचतीये का लवकरात लवकर हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. यवतमाळमध्ये 17,000 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. इकडे सांगली वगैरे या सगळ्या भागामध्ये बेदाण्याचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः अनेक ठिकाणी ज्वारी किंवा हे कापून ठेवलेलं जो काही माल होता त्याचं देखील एक नुकसान झाल्याचं लक्षात आलेलं आहे, आणि त्यामुळे तातडीनं सगळे पंचनामे करण्याचे आदेश हे दिलेले आहेत, आणि त्यानुसार जी काही मदत द्यायची आहे ती मदत आम्ही निश्चितपणे करू असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.